फुलपाखरू या मालिकेने निरोप घेतला असला तरीही मालिकेतील वैद्य आणि मानसची केमिस्ट्री चाहते विसरू शकलेले नाहीत आणि म्हणूनच लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या मालिकेत वैद्यही म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच ऋता दुर्गुळे. ऋता लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे तर तरुणींसाठी स्टाईल आयकॉन आहे. वैद्य आणि मानसची जोडी आजवरच्या मराठी टेलिव्हिजन विश्वातली प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. ऋता मूळची मुंबईकर असून तिचा जन्म 12 सप्टेंबर 1993 झाला. तिच्या शालेय शिक्षण दादरच्या व्हीएन सुळे गुरुजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालं आहे. ऋतानं रुपारेल कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाचं शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान तिने आपला अभिनय क्षेत्राकडचा कल लक्षात घेऊन या क्षेत्रात पाऊल टाकण्याचं ठरवलं. ऋताचा तो निर्णय योग्य ठरला. दुर्वा ही ऋताची पहिली मालिका. या मालिकेतून ऋताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असलं तरी तिला खरी ओळख मिळवून दिली ती फुलपाखरूच्या वैद्यहीने. या मालिकेनंतर ऋतानं मागे वळून पाहिलेलं नाही. मालिका सुरू असतानाच ऋताने रंगमंचावर श्री गणेशा केला. अभिनेता उमेश कामत सोबत दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाद्वारे तिने नाट्य रसिकांची मनं जिंकली. यानंतर ऋताकडे एक मोठी संधी आली, अनन्या हा सिनेमा. सध्या गाजत असलेलं नाटक अनन्या दिग्दर्शक रवी जाधव मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत आणि यामध्ये ऋता प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अनन्या साकारणं खूपच कठीण आहे पण ऋताने केलेली मेहनत पाहता तिने हे आव्हान निलया पेललं असेल असा तिच्या चाहत्यांना विश्वास आहे. यासोबतच ऋतानं आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केलंय. ऋता स्ट्रॉबेरी शेकमध्ये अभिनेता सुमित राघवनसोबत झळकतीये. यामध्ये वडील मुलीच्या नात्याची हलकी फुलकी गोष्ट आपल्यासमोर उलगडते. माहितीसाठी ऋताला डान्सची खूप आवड आहे तर अशा या छोटा पडदा आणि रंगमंच गाजवल्यानंतर आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झालेल्या अभिनेत्रीला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा.